दंडवत प्रणाम। स्थान वंदन करत करत आज नागपूर येथील जे महावाक्य निरूपण सोहळा आहे हुडकेश्वर या ठिकाणी मी आलेलो आहे आणि प्रत्यक्ष आपण त्या कार्यक्रमातही सहभाग घेऊया तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। दंडवत प्रणाम। आरती तुझो पंचवाती पंच प्राण रूप आत्मा जाई तू नाही आवडी नाही गोडी नाही केले पूजन नाही आवडी नाही गोडी नाही केले पूजन नाही आठवण नाही स्मरण नाही केले पश्चाताप होई आता अशुकोरी तो पंचवाती पंच प्राण रूप आत्मा जाई तो हे बरच पंडालचा बाहेर पाऊस चालू आहे पण कार्यक्रम अशाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी चालू आहे। Yeah.
महान संत भूषण हे महान अष्ट भाव चरणी दंडवत हो विदर्भ राज संत चक्रधर स्वामी की जय। सुगंधि धूप हारे ना सीतारामदया प्रसन्नता सरारा हो कुमारु आनमोस्ते जय तू सुरूद है निरूपका
परमेश आरतीचा जय घोष करितो भावे करितो भावे। माननीय कृष्णदास बाबांजी हे बाबांचं पूजन करत आहेत, पूजनाचं स्वरूप आहे सुवर्ण टिळा, जरीची टोपी आणि सवळे। जग्रधरा
करत आहे. स्वीकार करावा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मंगलमय अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे आणि आपण सर्व अत्यंत निष्ठेने धर्मनिष्ठा स्वामीनिष्ठा या अत्यंत दृढ निष्ठेने या ठिकाणी अशा प्रतिकूल परिस्थितीतही सर्वजण थांबून आहोत. आपण तो निशम पातुमम नंतो निशम पातुमम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. वर्णीन सर्व विषया कुलकर्म शक्तु सर्वाज्ञ श्री चक्रधर. दंडवत. मी आज महावाक्य निरूपण सोहळा या ठिकाणी आलोय. बाबा आपलं नाव? शांतमणी राहेरकर. राहेरकर बाबांचे शिष्य आहे आणि त्या दोन्ही मुली कीर्तनकार आहेत. पीएचडी झालेले आहे आणि त्यांना भेटून मला खूप आनंद झाला.
आणि ते भावना वश झाले बाबा इथं पाहून मला ते सेवेचं कार्य म्हणून त्याने मला खूप प्रेरणा दिली पण ते स्वतः भावनावश झालेले आहेत. हा दंडो प्रणाम बाबा काही अडचण हा पूजनासाठी आदरणीय कळमकर सर्व मंडळी आपली एकालाय रांगेत बसलेली आहे. मालिका चालू आहे म्हणजे पूजनाची रांग आहे. प्रसन्न प्रवचनाच्या लोक जागे हालत नाहीये. बाबा देखील आपण आलात आणि या निमित्ताने या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण सर्वत्र तुम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार. श्री पवार गुरुजी हे या ठिकाणी आले फार आस्थेने आपुलकीने त्यांनी हा सर्व विषय हाताळलेला आहे. 3 दिवसापासून या ठिकाणी सर्व वातावरणात सहभागी झालेले आहेत आणि समाधान व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो की आपलं कार्य असंच वृद्धिंगत होत राहो आणि धर्म कार्य आपल्या हातून सतत घडत राहो ही आमची ईश्वराजवळ प्रार्थना आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तुम्हीच करणार आहे. धन्यवाद. छान.